अंड्याचा वापर केसांसाठी खूप फायद्याचा आहे, पण अंड्याचा वास येतो किंवा तो कशा प्रकारे वापरायचा हेच आपल्याला माहीत नसतं, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, स्पेशली ड्राय केसांसाठी आणि केस आपले दाट आणि हेल्दी ठेवण्यासाठी अंड्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे. पण स्पेशली अंडं कोणत्या प्रकारात वापरायचं हेच आपल्याला माहीत नसतं. अंड्याचा वापर आपण मेहंदीमधून, तेलामधून, ॲलोवेरा जेलमधून, वेगवेगळ्या याच्यातून हेअर मास्क बनवून लावू शकतो. पण स्पेशली बघा, आपण केस वाढण्यासाठी आणि ड्राय आणि डॅमेज केसांना रिपेअर करण्यासाठी हा पॅक बनवते. कारण की बघा, केस पण वाढले पाहिजेत, हेल्दी व्हायला पाहिजे, दाट व्हायला पाहिजे, आणि सोबतच ड्राय हेअरचा जो प्रॉब्लेम असतो ना तो कमी व्हायला पाहिजे. केसांना एक मॉइश्चर भेटून केस मुळांपासून नरिश व्हायला पाहिजे. यासाठी बघा, मी इकडे एक अंडं घेतलेलं आहे आणि ते फोडून घ्यायचं. छान असं अगोदर मी फेटून घेतलेलं आहे. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जास्वंदाची फुलं. आता सगळेजण परत तेच म्हणतील की ताई, तुमच्याकडे फुलं आहेत, आम्हाला भेटत नाहीत. याऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेल घ्या, पण फ्रेश घ्या, आणि फुलं असतील ना तर उत्तमच. तुम्हाला जर हाच पॅक बनवायचा असेल ना तर फुलाऐवजी तुम्ही थोडी पानं वापरा, किंवा तुम्ही फुलांची जी पावडर भेटते ना रेडीमेड, ती चांगल्या क्वालिटीची वापरा. त्याने सुद्धा चांगले रिझल्ट्स भेटतील. आता बघा, थोडंसं पाणी टाकून फुलं अगोदर आपल्याला ना असं हे करून घ्यायचे आहेत, वाटून घ्यायचे आहेत. अगोदर मी फुलं थोडीशी फिरवून घेतली आणि अंडंच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. कारण की फुलांसोबत ज्यावेळेस अंडं फेटलं जाईल की नाही, तर त्याचा वास थोडासा कमी येईल आणि ते छान असं मिक्स होईल. म्हणजे आपला जो पॅक बनणार आहे ना तोसुद्धा असं एकदम फ्लपी बनल. त्याच्यामध्ये जास्त कण वगैरे राहणार नाहीत, म्हणजे फुलं पण चांगली वाटली जातील आणि अंडं पण चांगलं फेटलं जाईल. आत्ता तरी थोडाफार वास येऊ शकतो, तरी आपण याच्यात एक वस्तू आणखीन ॲड करणार आहोत. आणि तुम्ही असं जरी लावलं ना तरी एवढा काही वास येत नाही. कारण की बघा, मेहंदीमध्ये आपण ज्यावेळेस अंडे ॲड करतो ना त्यावेळेस खरोखर वास येतो. तेसुद्धा मी अनुभवलेलं आहे, पण याचा अजिबात वास आलेला नव्हता. याच्यात बघा, थोडंसं गुलाब जेल ॲड करायचं, त्याने जो पण काय थोडाफार वास येईल की नाही तर तो येणार नाही. आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, तर बघा, आपण जो पॅक बनवलेला आहे त्याच्यामध्ये की नाही मी तेल टाकलेलं नाही. कारण की मी प्रॉपर ऑइलिंग केलेलं आहे. रात्री पूर्ण केसांना, मुळांपासून टोकांपर्यंत सगळे केसांना एकदम व्यवस्थित ऑइलिंग केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग सकाळी आपल्याला हा हेअर मास्क बनवायचा आणि पूर्ण केसांना लावायचं आहे, पूर्ण स्कॅल्पपासून टोकांपर्यंत. कारण की आपण एकदम मुळांपासून ही ट्रीटमेंट करतो आहे आणि आपले केस जे ड्राय झालेले असतील किंवा एक्स्ट्रा स्मूद व्हावेत. कारण की अंड्याचा वापर स्पेशली केसांना एकदम स्मूद करण्यासाठी आणि ड्राय केसांना रिपेअर करण्यासाठी केला जातो. कारण अंड्यामधील जे घटक आहेत की नाही, नॅचरल जे घटक आहेत, न्यूट्रियंट्स जे विटॅमिन ए, ई, बायोटिन, त्यासोबतच हेल्दी फॅट्स असतात पिवळ्या त्याच्या भागामध्ये, त्यामुळे ते केसांना एकदम मुळांपासून नरिश करतात, केसांना हेल्दी आणि दाट करायलासुद्धा मदत करतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढं सगळंच अंडं लावण्याचा प्रयत्न करा. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की फक्त पांढरा भाग लावला जातो आणि जो पिवळा भाग आहे ना तो काढून टाकला जातो. तर असं करू नका, ते छान फेटा आणि त्याच्यामध्ये असं फुलांचं किंवा अशा वस्तू ॲड करा जेणेकरून वास येणार नाही. आणि मग सगळ्या केसांना हे अप्लाय करायचं आहे. खूप साऱ्या ब्युटी प्रॉडक्ट्स असतात की नाही, त्याच्यामध्ये ना खूप वेळा तर अंड्याचा वापर केलेला जातो. कारण की याच्यामध्ये प्रोटीन म्हणा किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या खूप फायद्याच्या असतात. तर शक्य होईल तेवढं तुम्ही आणखीन त्याच्याविषयी माहिती काढा, म्हणजे थोडंसं लावण्यासाठी सुद्धा कम्फर्टेबल वाटेल. आणि बघा, सगळ्या केसांना खूप छान लावलेलं आहे. ऑइलिंग हे अगोदर करायचंच आहे चांगल्या रिझल्टसाठी. कारण की आपण स्पेशली केस चांगले एकदम स्मूथ सिल्की होण्यासाठी करतो ना, तर तेल लावणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही एक तास ठेवायचं आहे, नंतर शॅम्पू लावून धुवायचं आहे. केस ना खूप छान होतात. अंड्याचा रिझल्ट्स ना हा तर कायमच चांगलाच आहे. आणि ज्यावेळेस मी मेहंदीतून सुद्धा अंडं लावते की नाही, तर त्यावेळेसुद्धा केस खूप सॉफ्ट होतात आणि खूप चमकदार होतात. त्याच्यामुळे तुम्ही असं कोणत्याही प्रकारात अंडं वापरू शकता. तर मग ही रेमेडीसुद्धा नक्की ट्राय करा, खूप छान रिझल्ट्स आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद.